राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बाल विकास विभागाच्या वतीने 50 वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत, तसेच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजनांचं एकत्रीकरण केलं आहे. केंद्र शासनाच्या मदतीने महायुती सरकारने शक्ती सदन ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीने पाठबळ मिळणार आहे.